ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस संपावर अद्याप सरकारकडून तोडगा नाही. भगवानराव देशमुख. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख व दत्ता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी तालुक्यातील सर्वच अंगणवाडीतील सेविका व मदतनीस संपावर आहेत. देवणी तालुका अध्यक्ष विद्यावती मिर्झापुरे यांनी असं सांगितलं की संघटनांचे व कृती समितीचे पदाधिकारी जोपर्यंत आम्हाला आदेश देतील तोपर्यंत अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच नवीन मदतनीस यांना कोणी अधिकारी त्रास देतील तर आम्ही खपून घेणार नाही असं ठणकावून सांगितलं. यावेळी संगीता पत्रे, पूजा गव्हाणे, दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, राणी राठोड आदींची उपस्थिती होती. अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांचे दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला तर मुंबई आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन चालू असून याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. गेली 1 महिना 4 दिवसापासून संपूर्ण राज्यातील महिलांनी संप पुकारला आहे. यामुळे कुपोषित बालक, लहान बालक, गरोदर माता, लसीकरण यावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र सरकारकडून अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या संपाची दखल घेतली नाही. या उलट महिला बालकल्याण मंत्री यांच्याकडून कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात येत आहेत. यामुळे संपाला वेगळंच वळण आलं आहे. अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस संपावर ठाम असून वेतन वाढ मिळाल्याशिवाय संप माग घेणार नाही अशा जोरदार घोषणा देत आहेत. अंगणवाडीच्या कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांकडून आज दिनांक 8 जानेवारी रोजी चर्चेसाठी बोलवलं आहे. या चर्चेमध्ये काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांचे लक्ष लागलं आहे. तर बालकांच्या होत असलेल्या गैरसोयीमुळे शासनाने मागण्या मान्य कराव्यात अशी पालक वर्गातून मागणी होत आहे. विजया दत्ता गव्हाणे, अंगणवाडी कार्यकर्ती, देवणी तालुक्यातून मी एक ग्रामीण भागातील एक अंगणवाडी कार्यकर्ती आहे. तरी शासनाने अशी दखल घ्यावं की 0 ते 6 महिने मुलांचे वय, वजन आणि परत त्यांना खाऊ, 3 ते 6 मुलांचे खाऊ त्यांना दररोज आम्हाला बघितल्या उशीर लेकर अंगणवाडी कधी उघडते ताई म्हणून आमच्यावर असं जवळ येऊन आम्हाला खूप तळमळीने त्यांनी बोलत आहे. तरी बी शासनाने ह्याचं दखल घ्यावे. आंदोलन आंदोलन मिटवावे आणि आम्हाला मानधन नको, वेतन हवे ह्याची दखल घ्यावी. माझं नाव विद्यावती श्रीमन मिर्झापुरे. मी संघटनेची अध्यक्ष आहे. देवणी तालुका व लातूर जिल्ह्याची सचिव आहे. आणि मी आव्हान करते दत्ता देशमुख आणि भगवानराव देशमुख यांच्या मार्गाखाली आतापर्यंत आमच्या मागण्या व 4/12/2023 मागणी होती संप आहे आमचा. या संपामध्ये कोणताही शासनाने विचार केलेला नाही. आमचा 1 महिना पलटून गेला तरी नवीन महिना वर्ष लागलेला आहे. तरी आमचा काही विचार करत नाही. बोनस नाही, काहीच नाही आम्हाला. अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या विविध प्रश्नाच्या आझाद मैदानावर मोर्चा संप चालू आहे. आम्ही तालुका लेवल बैठक घेऊन तालुक्यावर ऑफिसला मोर्चा काढणार आहोत आणि रस्त्यावर आम्ही उतरणार आहोत अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस. महानकर न्यूज साठी बाबूराव बोरोळे, देवणी, लातूर.